मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय हा रामाला आरशासमोर घेऊन येतो तेव्हा अक्षय रामाला म्हणतो की तू जर तुझे केस कापले तर तुझ्या बाबांना आवडणाऱ्या तुझ्या दोन वेण्या तू कायमच्या मिस करशील तर अक्षय म्हणतो अजून तुला काय काय नाही आवडत तेव्हा रमा म्हणते मला माझ्या होटावरती लिपस्टिक लावता येत नाही आणि ती शोभत नाही म्हणून मला माझे होटच आवडत नाही तर अक्षय म्हणतो की कशाला पाहिजे तुला बाहेरच्या गोष्टी असे म्हणत अक्षय त्याच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत रमाचा चेहरा धरतो आणि म्हणतो रमा तू माझ्यासाठी खरंच खूप सुंदर आहे आणि आहे तशीच तर अक्षय म्हणतो तुझे ते टपोरे डोळे आणि त्यावरच्या भुवाया म्हणजे कमळ आणि कमळाच्या पाकळ्या असल्यासारखे मला वाटतात तेव्हा अक्षय रामाला फुलांच्या नजरेने तिच्याकडे बघायला सांगतो तर रमा म्हणते तुम्ही काहीही बोलता तर रमा म्हणते तुम्ही सुद्धा खूप हट्टी आहेत तेव्हा अक्षय म्हणतो मी हट्टी खरंच आहे पण आता तुझ्यासाठी मी माझा हट्ट सोडतोय तेव्हा तूही तुझा हट्ट सोडून दे तर अक्षय म्हणतो तुझा माझ्यावरती अजिबातच विश्वास नाही तर रमा म्हणते असं कोण म्हणाल आहे मला तुमच्यावरती विश्वास तेव्हा अक्षय म्हणतो की मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष दे आणि माणसं वळखायला शिक तर रमा म्हणते येतय मला ओळखता माणसे तर अक्षय म्हणतो माझ्यापेक्षा तू त्या रेवावरती जा जा जास्त विश्वास ठेवते तेव्हा रमा म्हणते असं काही नाहीये आणि म्हणते तुम्हाला त्या रेवाचा एवढा राग येतो आज मला तुम्ही सांगाच तेव्हा अक्षय रामाला म्हणतो की त्यामागे काहीतरी खूप मोठे कारण आहेत असे म्हणत अक्षय रामापासून बाजूला येतो तर रमासुद्धा अक्षयकडे येत म्हणते की आज मला समजलंच पाहिजे की रेवाचा तुम्हाला एवढा राग काय येतोय तर अक्षय म्हणतो तू माझी बायको आहेस म्हणून तुला आज हे सर्व कळालंच पाहिजे तर लगेच रामा ही अक्षयेकडे येत म्हणते की काय कळाला आहे तुम्हाला तर अक्षय म्हणतो रमा आज मी तुला जे काही सांगणार आहे ना त्यामुळे तुला कदाचित धक्का बसेल पण मी जे काही केले ना त्याच्यासाठी कारणच आहे तर अक्षय म्हणतो रमा हे समजल्यावरती तू माझ्यावरती रागवणार तर नाहीस ना आणि माझ्यावरती आबोला तर धरणार नाहीस ना त्यासाठी तू मला वचन दे तेव्हा रमा अक्षयला वचन देते तेवढ्यात आभ्या तिथे येऊन रमा आणि अक्षयकडे बघत त्यांचे बोलणे ऐकू लागतो तर अक्षय म्हणतो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशा काही गोष्टी घडल्या होत्या तर रामा म्हणते कोणत्या तर अक्षय बोलणार एवढ्यातच आभ्या त्याच्या हातातील मग हा खाली टाकतो तेव्हा त्याचा आवाज होतो तर लगेचच रमा आणि अक्षय आभ्याकडे बघतात तर रमा लगेचच आभ्याकडे येते तेव्हा आभ्या, ते आभ्या म्हणतो सॉरी माझ्या हातातून हे असं खाली पडलं आणि त्याचा आवाज झाला तर म्हणते काही प्रॉब्लेम नाही असे म्हणत रमा ते भांडे घेऊन आतमध्ये जाते तर लगेचच अक्षय आब्याला म्हणतो आब्या तू खूप चुकीच्या वेळेस आलास मी रमाला माझा सर्व पास्ट सांगत होतो तर आब्या म्हणतो मी मुद्दाम होऊन ते भाडे खाली पाडले आणि म्हणतो तू शुअर आहेस ना की तू तुझा तु 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 पास्ट रमाला सांगतोय तेव्हा अक्षय म्हणतो हो तर आब्या म्हणतो अरे आता दिवाळी तोंडावर आली आणि रमाची आईसुद्धा आपल्या घरी आहे तेव्हा तुला हे सांगायचं की तुझे रेवावरती प्रेम होते आणि तू रामाबरोबर मन मारून लग्न केले तेव्हा अक्षय म्हणतो मी असं सांगणार होतो तर अभ्या म्हणतो की तू जर असे सांगितले असते तर रामाला खूप वाईट वाटले असते आणि तिला खूप गिल्टीसुद्धा सुद्धा फील झाले असते तर आभ्या म्हणतोय अरे आता दिवाळी होऊ दे रमाच्या आईला त्यांच्या घरी जाऊ दे आणि नंतर मग रिलॅक्स होऊन तू सर्व रमाला सांग पण आता हे सांगणे खूप चुकीचे होईल तर अक्षय म्हणतो मग माझ्या अगोदर जर रेवाने रमाला हे सर्व सांगितले तर मग माझे काय होईल तेव्हा आभ्या म्हणतो नाही मला नाही वाटत रेवा हे सर्व सांगेल कारण रेवाला हे सर्व आयतं मिळालं आहे आणि तिला ती भीती भीतीसुद्धा असेलच ना तर आब्या म्हणतो मन म्हणूनच रेवा असे काही करणार नाही तर अक्षय म्हणतो तुझंसुद्धा एका बाजूने अगदी बरोबर आहे इकडे सर्वजण हे, हे बसलेले असतात तर आई आजी आज लगेचच तिचा मोबाईल बघत असते आणि म्हणते बापरे तेव्हा शशिकांत म्हणतो काय झालं गाई तेव्हा आजी म्हणते की अरे गावाकडचे लोक नेहमी सारखेच बोलत आहेत की या दिवाळीला गावाकडे या गावाकडे या आणि त्यांना माहीत आहे ना आपण येत नाही फार रामानाथ म्हणतो की जायला काय प्रॉब्लेम आहे तर आई आजी आज म्हणते अरे तुला काही उद्योग नाही पण आम्हाला भरपूर कामे असतात ना तर रामा म्हणते मला सुद्धा गावाला जायला आवडतं तर लगेचच आई आजी आज म्हणते अगं तिथे मातीचे घरे आणि ते खाली झोपणे आपल्याला जमेल का तेव्हा सीमा म्हणते अगं रामा आपल्या घरच्यांना आवडत नाही तर तू कशाला फोर्स करतेस तर रमा म्हणते की आई यावर्षी आपण सर्वजण जाऊ ना गावाला खूप धम्माल आणि मजा येते तेव्हा ते ऐकून ते आनंद आभया आणि अक्षय हे एकमेकाला खुणाहून हसू लागतात तर अक्षय म्हणतो आजी अगं मी सुद्धा खूप लहान असताना गेलो होतो तेव्हा जाऊया ना तर लगेचच रमा आणि आत्यासुद्धा म्हणते आजी जाऊया ना तर शशिकांत म्हणतो या वर्षी आपण सर्वजण गावालाच जाऊया आणि चार दिवस मस्त राहून मजा करूया तेव्हा सर्वजण आनंदी होतात तर जान्हवी म्हणत असते नको बाबा तिथे सेनाने सारवलेले घर असते आणि खूप चिखल असतो तर आनंद लगेचच जान्हवीला समजावत असतो तर इकडे मयूरी रामा अक्षय सर्वजण खूप खुश झालेले असतात तेव्हा आजी म्हणते आता तुमचा सर्वांचा एवढा आग्रह आणि हट्ट आहे तर जाऊया या वर्षी गावाला ते ऐकून सर्वजण खुश होतात तर आत्या म्हणते या हू आणि मी लगेचच आत्ता करते पॅकिंग असे म्हणत आत्याही लगेच त्यांचे सर्व सामान पॅक करण्यासाठी वर निघून जाते तर लगेचच सर्व तयारी करून जान्हवी आनंद आणि आब्या त्यांच्या सर्व बॅगा ह्या ट्रॅव्हलरमध्ये टाकत असतात एवढ्यातच जान्हवी म्हणते ह्या सर्व कोण कोणाकोणाच्या बॅगा आहेत तर आनंद प्रत्येकाच्या बॅगा कोणकोणत्या आहेत हे जान्हवीला सांगतो तर लगेचच रामाची बॅग बघून जान्हवी विचार करत म्हणते की रामा आता तिकडे गेल्यानंतर तुझा खूप उपज होणार आहे आणि बघ मी काय करते ते असे म्हणत जान्हवी लगेचच रामाची बॅग घेऊन गाडीच्या पाठीमागे आड बाजूला येते तर इकडे सीमासुद्धा कावेरीला त्यांच्याबरोबर गावाला जाण्यासाठी घेते तर इकडे रामा एकटी असताना अक्षय लगेचच त्यांच्या रूममध्ये येतो आणि रामाला आपल्या मिठीत ओढत म्हणतो की रामा मला तुझ्याकडून एक किस पाहिजे तेव्हा रामा लगेचच आवाक होऊन अक्षयचा हात झटकत लगेचच बाजूला बाहेर येते तर अक्षय पुन्हा रामाकडे येत म्हणतो मला एक सांग ना आरशातली मुलगी कशी दिसत होती तेव्हा रामा म्हणते मला माहीत नाही तर अक्षय म्हणतो खूप खूप सुंदर दिसत होती तर रामा म्हणते बस झालं ना आता कौतुक तर अक्षय लगेचच रागावू लागतो तेव्हा रामा म्हणते तुम्ही असे रागावू नका ना आणि म्हणते तुम्हाला जर स्पेशल गिफ्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही अजिबात रागावू नका ते ऐकून अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो रामा मला खरेच तू स्पेशल गिफ्ट देणार आहे का मग आणि त्यासाठी आता मी लगेचच गावाला येऊन तयार आहे असे म्हणत अक्षय तेथून बाहेर येतो इकडे सीमा कावेरीला घेऊन बाहेर येते तेव्हा कावेरी म्हणते अगसीमा माझं ना मी माझ्या घरी जाते तेव्हा अक्षय लगेचच तिथे येऊन म्हणतो अहो आई तुम्हीसुद्धा आमच्या फॅमिलीचा भाग आहे तेव्हा तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर येणार तर अक्षय लगेचच रेवाकडे बघत म्हणतो की आपल्या फॅमिलीमध्ये काही जण नसूनसुद्धा ते येऊ राहिलेत मग तुम्हाला काय झालं तेवढ्यातच लगेच शशिकांत तिथे येऊन म्हणतो की आपल्या सर्वांना दिवाळीला ना, गावाला नाही जाता येणार मग आपल्या घराला कोण राखण थांबणार तर लगेच शशिकांत म्हणतो शे सीमा तू थांब ते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो मग तुम्हीच थांबा ना तेव्हा शशिकांत म्हणतो मी नाही थांबणार आणि या सीमाचाच दिवे लावण्यावरती विश्वास आहे तेव्हा ती, ते ती थांबेल असे म्हणत शशिकांत सीमाला जोराने दम देतो तेव्हा सीमा म्हणते थांबते मी तर कावेरी म्हणते मी सुद्धा सीमाबरोबर इथेच थांबते मला एवढा लांबचा प्रवास झेपणार नाही तर अक्षय म्हणतो मग रेवा सुद्धा इथे थांबेल ना तेव्हा सीमा म्हणते अरे दिवा हा घरच्या लक्ष्मीने लावायचा असतो तर अक्षय म्हणतो अगं आई दिवे लावायला ही रेवा तुमची मदत करील ना आणि तशी ही, ही आता या घराला आपलंच घर समजायला लागली तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो करशील ना ग तू मदत आणि थांबशील ना इथे तेव्हा अक्षयचे ते बोलणे ऐकून रेवाचा खूप जळफळाट होतो आणि राग येऊन रागाने रेवा म्हणते बरं आय एम फाईन आणि मी थांबते इथे तेव्हा अक्षय म्हणतो बघा ती थांबायला तयार झाली आणि चला आता अक्ष तेव्हा अक्षय आता रेवालासुद्धा घरीच थांबून सर्वजण हे गावाला निघतात तर शशिकांत लगेच रेवाला बाय बाय करतो तर लगेच सर्वजण त्यांच्या गावाच्या घरी येतात आणि गावाच्या घराला उघडून सर्वजण ही त्या घराची साफसफाई करत असतात तर अक्षय लगेचच रमाला साफसफाई करताना म्हणतो की दोन वेण्या मला माझं गिफ्ट हवं हे तेव्हा रमा लगेचच वर बघत म्हणते जळफाटे काढा आणि निघून जाते तर अक्षय हा प्रेमाने रमाकडे बघत आणि रमासुद्धा अक्षयकडे बघत घराची सफाई करत असतात तर आता रमा अक्षयला स्पेशल सरप्राईज गिफ्ट देणार आहे तर आता रमा अक्षयला कोणते गिफ्ट देते तर रमा आणि अक्षयकड गावाकडे कशी धम्माल करतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा